इयत्ता 8वी विषय मराठी पाठ जलदिंडी। बालमित्रांनो, दिंडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पंढरपूरच्या विठुरायाला भेटायला जाणाऱ्या वारकऱ्यांची दिंडी येते। महाराष्ट्रभरातून ठिकठिकाणाहून या दिंड्या निघतात आणि इंद्रायणी काठी या दिंड्या विसावतात आणि आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भक्ती मार्गातील हे सर्व वारकरी दरवर्षी पायी दिंडी काढतात आणि आपल्या विठुरायाला भेटतात। मग दिंडी ही फक्त वारकऱ्यांचीच असते का? तर नाही बालमित्रांनो, यावर्षी आपल्याला आणखी एका दिंडीचा अभ्यास करायचा आहे आणि तो म्हणजेच जलदिंडी। तर जलदिंडी या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर विश्वास येवले। आता आपण लेखकाचा परिचय करून घेऊया। डॉक्टर विश्वास येवले हे प्रसिद्ध लेखक, स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणजेच डॉक्टर आहेत व पर्यावरण अभ्यासक देखील आहेत। त्यांची नावाडी, योगार्थी, योगार्थू, उवाच, सूर्य नमस्कार, द बिग मदर, थोरली आई, मैत्री करू नद्यांशी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। त्यांनी जलदिंडीची अभिनव कल्पना साकारली आहे। नद्यांच्या जलप्रवाहांच्या प्रदूषणाबाबत समाजात भान जागवण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे। जलदिंडीची गोष्ट या पुस्तकरूपाने हाच प्रवास रसाळ भाषेत लेखकाने आपल्यासमोर मांडला आहे। प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी जीवन फुलले, त्यामुळेच नद्यांना लोकमाता म्हटले जाते। परंतु आजच्या वापरा आणि फेका या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह खूपच प्रदूषित झाले आहेत। या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या इंद्रायणी भीमा चंद्रभागा नदीच्या पात्रातील प्रदूषण दूर करण्यासाठी 12 वर्षे सुरू राहिलेल्या जलदिंडी या थरारक जलप्रवासाचा परिचय या पाठात करून दिला आहे। प्रस्तुत पाठ जलदिंडीची गोष्ट या पुस्तकातून घेतला आहे। सन 2001 सुरू झालेली जलदिंडी आजही म्हणजे एक तप अखंडितपणे सुरू आहे। जलदिंडी दरवर्षी दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी अश्विन एकादशीला आळंदीतून प्रस्थान ठेवते। इंद्रायणी भीमा नद्यांतून होड्या वल्लवत 12 दिवसांचा प्रवास करत जलवारकरी पंढरपूरला पोचतात। जलदिंडी जो संदेश इंद्रायणी भीमा खोऱ्यात पोचवते तो संदेश आज एकूण 9 नद्यांवर नदीमार्गे प्रवास करत जलमैत्री यात्रा पोचवत आहेत। आज हा उपक्रम मुठा, पवना, घोड, कुकडी, प्रवरा, गोदावरी नद्यांवरही राबवला जातो आहे। आळंदी आणि दुसऱ्या अनेक गावांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या दरम्यान जलदिंडीची मुलांसाठी संस्कार शिबिरं आयोजित होतात। जल हे जीवन हे आधुनिक विज्ञानासुद्धा पटलं आहे आणि म्हणून जिथं जिथं विज्ञान जीवन शोधतंय तिथं आधी पाणी आहे का हे बघतंय। ओंजळ भरली की प्यायलं पाणी हे माणसाला आणि अन्य प्राण्यांना नदीवरच शक्य आहे। आणि म्हणूनच की काय, माणूस नदी तीरावर राहू लागला, आपलं घर त्यानं त्याच्या तीरावर बांधलं, आजूबाजूची जमीन तो कसू लागला, नदीमुळे तो स्थिरावला, वसलात समृद्ध झाला आणि नदी ही संस्कृती सभ्यतेची जननी झाली। नदी आहे तरच संस्कृती, समृद्धी आणि जीवन आहे। पण जसजसं शहरीकरण वाढतंय तसतसं औद्योगिकीकरणही वाढतंय, म्हणजेच शहरांच्या आजूबाजूला औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत। मग अशावेळी पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या नद्या प्रदूषणग्रस्त होत आहेत, म्हणजेच या मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या वापरातलं जे सांडपाणी आहे ते नदीमध्ये सोडतात, जी शहरं आहेत ती देखील त्यांचं सांडपाणी या नदीच्या प्रवाहामध्ये सोडून देतात, तसेच वेगवेगळ्या प्रकारचा कचरा, घाण या नदीच्या प्रवाहामध्ये सोडले जाते, त्यामुळे या नद्या दूषित होत आहेत, प्रदूषणग्रस्त होत आहेत आणि याचा परिणाम आपल्या सर्व माणसांना
जनावरांना आणि शेतीवर देखील होत आहे। मग हे नदी प्रदूषण हे मानवनिर्मित संकट आहे आणि त्याच्यावर मात करण्यासाठी माणसानंच प्रयत्न केला पाहिजे। नद्यांना स्वच्छ करण्याचा प्रयत्न जलदिंडी या प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर विश्वा सेवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून केला जातो आहे। जलदिंडीने नद्यांच्या स्वच्छतेचा वसा घेतला आहे, शिवाय आरोग्य आणि लोकशिक्षणामध्येही जलदिंडी काम करत आहे। जलदिंडी हा विषय महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे। 2010 महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या राज्याच्या सांस्कृतिक वारसा गौरवणाऱ्या सांस्कृतिक महाराष्ट्र या ग्रंथात जलदिंडीचा उल्लेख व विस्तृत वर्णन केला आहे। आता पाठाच्या आशयाकडे वळूया। झुळझुळत्या वाऱ्यानं मुळामुठीचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं। बघा, झुळझुळता वारा आणि अशा मुळामुठीचं संगमपात्र। संगमपात्र म्हणजेच जिथे दोन नद्या एकत्र येतात त्याला संगम असं म्हणतात। आणि मग असं मुळामुठीचं संगमपात्र आनंदाच्या डोहात बुडालेलं। आनंदाच्या डोहात बुडणे म्हणजे खूप आनंद होणे। तर काठावरच्या गर्दझाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला आणि माशा मुळामुठा नद्यांच्या बाजूने जी गर्दझाडी होती निसर्गरम्य वातावरणात, मग तिथे पाखरांचा वास असणारच। मग पाखरांचा चिवचिवाट चाललेला होता। उन्ह डोक्यावर स्थिर झालेली म्हणजे ही दुपारची वेळ होती। लेखक जे वर्णन करत आहेत ती घटना दुपारच्या वेळची आहे। संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणारं। बघा, संगमाचा जो अनुभव आहे तुम्ही एक वेळ अवश्य, जिथे दोन नद्यांचा संगम होतो तर संगम तुम्ही अवश्य पाहावा। तर संगमाच्या अनुभवानं रोमांचित झालेल्या, रोमांचित होणे म्हणजे प्रफुल्लित होणे, पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणारं। पाण्याच्या लाटा जसजशा पुढे सरकतात तसतसं सूर्याचं प्रतिबिंब देखील हलत राहतं झुलत राहतं। शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली। बघा, शिडाची नाव, जी नाव असते, नौका असते, तिला एक कापड लावलेला असतो त्याला शिड असं म्हणतात। ही नौका मी संगमावर आणलेली आणि मग जिथे मुळामुठीचा संगम एकत्र येतात ह्या दोन्ही नद्या, तिथे लेखकाने नाव संगमावर आणली। नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत कापत सुळकन नौका प्रवाहात खेचली। लेखकाला नौका नयनाचा अनुभव होता, नौका चालवण्याचा अनुभव होता। मग लेखकाने काय केलं, नौकेचा सुकाणू एका हातात धरला तर दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरली। शिडाला जी दोरी असते आपली दिशा नियंत्रित करण्यासाठी आणि वेग नियंत्रित करण्यासाठी दोरीचा वापर करतात। आणि मग लेखकाने नौका प्रवाहामध्ये खेचली। मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलेलं। लेखकाचा मुलगा आणि त्याच्या मित्रांना लेखक नौका नयन कसं करायचं, होडी कशी चालवायची हे शिकवणार होते। 6-7 वर्षाचं वय त्याचं। शिडाचा दोर धरून तो बसला होता, लेखकाचा मुलगा 6-7 वर्षांचा। तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता आणि अशा प्रकारच्या छोट्या नौकेत तो पहिल्यांदाच बसत होता। बसताना उत्साह होता, पण जशी नौका वेगानं धावू लागली व जोराने हेलकावू लागली तसं त्याच्या उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं। मग आता पहिल्यांदाच नौकेत बसलेला लेकरू, त्याला बसताना गंमत वाटली, उत्साह वाटला, पण मध्यप्रवाहात आल्यानंतर नौका हेलकावे खाऊ लागली। पाण्याच्या प्रवाहानुसार नौका हेलकावे खात होती तसतसं त्याला भीती वाटायला लागली। त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली। मग त्याच्या बाबांना तो सारखं म्हणू लागला, नाव काठावर घ्या, काठावर घ्या। त्याला धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं, मग काय काळजी। आणि मी तशीच नौका चालवत ठेवली। पण लेखकाने मात्र काही मुलाचं ऐकलं नाही। लेखकाने नौका तशीच चालू ठेवली आणि मात्र लेखक त्याला धीर देत सांगू लागले की अरे बाबा, नौका जरी उलटली तरी कसली काळजी, तुला तर पोहता येतं।
तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या. तुम्ही जसं आईबाबांजवळ एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करता, रडून रडून विनवण्या करता की नाही, तसा लेखकाचा मुलगा देखील रडून विनवण्या करत होता की बाबा नौका काठाशी घ्या, नौका काठावर घ्या. शेवटी न राहून रागवून त्याला भित्रट म्हणत मी नाव काठाकडे वळवली. आणि मग जेव्हा तुम्ही एखादा हट्ट करता, सतत तुमचा घोषा चालू राहतो, तेव्हा तुमच्या आईबाबांना ते ऐकावंच लागतं. त्याप्रमाणे लेखकाला देखील ऐकावंच लागलं आणि त्यांनी त्याला रागावून भित्रट म्हटले आणि नौका काठाकडे वळवली. त्या लहानग्याचा चेहरा करारी दिसू लागला, त्याचा आवाज किंचित वाढला. आता त्याच्या जीवात जीव आला नौका काठाकडे वळते म्हटल्यावर, आणि मग त्याचा आवाज किंचित वाढला, त्याची भीती कमी झाली आणि म्हणाला, खडक वासल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला. बघा, पुण्याच्या बाजूला खडक वासला धरण आहे, तलाव आहे, तर तिथे स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला आणि करा ना उलटी तळ्याच्या मध्यात, काही हरकत नाही. तो त्याच्या बाबांना म्हणाला की खडक वासल्याच्या पाण्यात नाव मध्यभागात घेऊन चला आणि मग नौका उलटी करा. माझी काहीच हरकत नाही, मी भीतो आहे तो या घाण पाण्यात पडायला. म्हणजे मुलाला पोहता येत होतं, त्याला पाण्यात पडण्याची किंवा बुडण्याची भीती नव्हती, तर या पाण्यामध्ये जी नदीच्या पाण्यामध्ये जी घाण होती, त्या घाण पाण्यात पडायची त्याला भीती वाटू लागली. म्हणजेच थोडक्यात त्याला घाण वाटायला लागलं होतं. मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. आणि मग लेखकाने असं म्हटल्यावर त्याने लेखकाने देखील नदीच्या पाण्यामध्ये पाहिलं. नाव चालवताना वर ढगांवर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर, पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. व नौका चालवताना जसं आपण नौकेत जेव्हा आपण विहार करतो, नौकेत बसून प्रवास करतो, तेव्हा आपण जसं आजूबाजूच्या सौंदर्याचा अनुभव घेतो, नदीच्या पाण्याचा अनुभव घेतो, तसं लेखक देखील नौकानयन करताना सूर्याकडे बघत होते, इतर निसर्ग बघत होते. पण जेव्हा मुलाने घाण लेखकाच्या डोळ्यासमोर आणून दिली, तेव्हा लेखकाची नजर त्या पाण्यावर पडलेला कचरा आणि घाण बघू लागली. लक्षात आलं की या पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितला आहे. मग लेखकाच्या लक्षात आलं की आपलं मूल तर लहान आहे, पण इतक्या लहानपणीच त्याने हे जे पर्यावरण आहे, नदी म्हणजे पर्यावरणाचा भाग, आणि ह्या पर्यावरणाचा इतका तो ऱ्हास बघतो आहे. जे पाणी प्यायला जायचं ते करंगळीनेही स्पर्शी नये इतकं दूषित झालं होतं. आणि मग खरंच लेखकाच्याही लक्षात आलं की खरोखरच ही नदी खूप प्रदूषित झालेली आहे. इतकी घाण आहे या नदीमध्ये की आपली करंगळी पाण्यामध्ये बुडवायलासुद्धा आपल्याला नको वाटतंय. कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही? मग आपण ज्या निसर्गात राहतो, निसर्गाचं सर्व काही आपण आस्वाद घेतो, आनंद घेतो, निसर्गाकडनं सगळ्या गोष्टी घेतो, तर निसर्गाचं आपल्याला काही देणं देखील लागतं. आणि मग हा निसर्गाचा वारसा आपण जपून ठेवायला पाहिजे, पण त्या दृष्टीने मात्र आपण काहीच प्रयत्न करत नाही. आणि म्हणूनच निसर्ग, नद्या आहेत, सगळीकडे काय झालेलं आहे, प्रदूषण झालेलं आहे. आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. आजपर्यंत लेखकाला पाहिलेलं असेल, पण लक्षात आलं नाही की खरोखरच नद्या इतकं प्रदूषित झाल्या आहेत आणि त्यासाठी काही केलं पाहिजे. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरची माती, एक नकोसा उग्र दर्पही होता नदीला. बघा, लेखकाने किती वर्णन केलं आहे की नदीच्या पाण्याचं प्रदूषण किती मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पाण्याचा रंग देखील बदलून गेलेला आहे प्रदूषणामुळे. घाण पसरल्यामुळे नदीचं जे स्वच्छ निळशार पाणी असतं, तर तो रंग कुठेच दिसत नव्हता. त्यावर तरंगत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बॉटल, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा, अमर्याद वाढलेली जलपर्णी, नदीच्या पाण्यावर किंवा तलावात देखील या जलपर्णी वनस्पती असतात, त्या वाढतात आणि ते इतक्या झपाट्याने वाढतात की नदीचा सर्व पृष्ठभाग, पाण्याचा पृष्ठभाग त्या झाकून टाकतात आणि त्यामुळे पाणी हे दूषित होतं. आणि घाणीमुळे काळे पडलेले खडक, अस्वच्छतेमुळे जे खडक आहेत ते देखील कसे झाले होते, शेवाळले होते, घाण काळे पडले होते. व दलदल झालेली काठावरची माती, आणि नदीचं काठावर जी माती असते तिथे देखील चिखल दलदल झालेली होती घाणीमुळे. एक नकोसा उग्र दर्पही होता नदीला. आणि उग्र दर्प म्हणजे आपण जेव्हा सांडपाण्याच्या आजूबाजूने जातो, सांडपाणी वाहत असेल तर आपल्याला काय करावं लागतं, नाक बंद करून नाकावर रुमाल ठेवून जावं लागतं. तर लेखकाला देखील तेव्हा उग्र दर्प जाणवला. उग्र दर्प म्हणजे घाणेरडा वास जाणवला.
काठाजवळील पाण्यावर एक काळी सायत जणू आली होती आणि पाणी इतकं प्रदूषित झालेलं होतं की नदीच्या काठाजवळ जे पाणी होतं त्याच्यावर एक प्रकारची साय जमा झाली होती. तळाचा गाळमध्येच बुडबुड्यांसहित पाण्यावर उकळी आल्यासारखं उठायचा, म्हणजे नदीच्या तळाशी जो गाळ साठलेला असतो तर वरती इतकी घाण पसरल्यामुळे तो तळ्याचा गाळ काय व्हायचा, पाण्याला आपल्या गरम पाण्याला जशी उकळी फुटते तसं उकळी फुटल्यासारखा वरती यायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळं काळवंडलं होतं. नदीचं जे सौंदर्य होतं ते पूर्णच नष्ट व्हायला आलेलं होतं, कारण आपण वेगवेगळ्या प्रकारचं देवाचं निर्माल्य जे असतं ते पाण्यामध्येच टाकायला प्राधान्य देतो. त्याचप्रमाणे आताच आपण पाहिल्याप्रमाणे शहराचा जो सांडपाणी आहे, कारखान्यांचं जो घाणपाणी आहे, ते देखील नदीच्या प्रवाहात सोडलं जातं आणि त्यामुळे पाण्याचं पावित्र्य या शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळं काळवंडलं होतं. आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं आणि मग त्याबरोबरच लेखकाच्या मनात कल्पना आली की या नदीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल. आता खडकवासला हे धरण शहरामध्ये आणणं शक्य होतं का पुणे शहरामध्ये? तर नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल. नदीचं प्रवाह आपण काय करू शकतो, स्वच्छ ठेवला तर ते पाणी आणखी पुढे वाहत जाऊ शकतं. पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का? समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं, पण लेखकाला खूप मोठी समस्या वाटली की हे करणं आपल्या दृष्टीने शक्यच नाही आहे, कारण हे काम खूप मोठ्या प्रकारचं आहे. समस्येची व्याप्ती म्हणजे समस्या खूप मोठी आहे या जाणीवेनं खांद्यावर भार पडला आणि मनात तर कल्पना आली, करण्याची तर इच्छा होती लेखकाची, पण ही समस्या खूप मोठी आहे आणि एकाच्या कार्याने हे सगळं शक्य नाही आहे याची जाणीव लेखकाला झाली. खांद्यावर भार पडला म्हणजे खांद्यावर ओझं पडणे, कामाची व्याप्ती समजणे. नदीचं सौंदर्य कधीकाळी अनुभवले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का? मग लेखकाचे जे मित्र होते, साथी म्हणजे मित्र, तर ते सर्वांनी मिळून नदीचं सौंदर्य सहलीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रम उपक्रमांच्या माध्यमातून अनुभवलं होतं, तर त्या सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का असं लेखकाच्या डोक्यात विचार आला. पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे. मग नदी जेव्हा दूषित व्हायला लागते तेव्हा तिच्यावर जलपर्णी पसरायला लागते, घाण पाण्यावर ही जलपर्णी वाढायला लागते. नदीच्या आणि लोकांच्याही ह्या अनारोग्याचं हे कारण असतं. मग पाणी जर प्रदूषित असेल तर लोकांचं आरोग्य चांगलं राहणार आहे का? तर अजिबातच नाही. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं. मग सगळ्यात पहिले लेखकाला हे काम करणं आवश्यक वाटलं की नदीच्या पृष्ठभागावर, पाण्याच्या पृष्ठभागावर जी जलपर्णी पसरलेली आहे ती आधी आपण काढून घेतली पाहिजे. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी? आता एवढं अथंग पाणी असतं, नदीचा प्रवाह बराच लांब असतो आणि एवढ्या प्रवाहभर पसरलेली ही जलपर्णी काढायचं काम सोपं होतं का? तर नाही. आपल्या परसबागेत, आपल्या घराच्या आजूबाजूला जी झाडं लावलेली असतात त्यातलं गवत काढणं तरी आपल्याला शक्य असतं का? नाही, किंवा आपण करत नाही हे कामं. मग लेखकाला एवढ्या मोठ्या नदीच्या पात्रातलं जलपर्णी काढायचं एवढं अवघड कार्य करायचं होतं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी? नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. मग नदीशी संबंधित प्रदूषण नियंत्रण मंडळ वगैरे असतं, पर्यावरण संवर्धन मंडळ जे असतं, या संदर्भातल्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी लेखकाने सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. समविचारी म्हणजे ज्यांचे विचार सारखे असतात, ज्या मित्रांना देखील नदीबद्दल आस्था आहे, नदीचं सौंदर्य जपायचं आहे, अशा मित्रांची त्यांनी फळी तयार केली, म्हणजे त्यांचा एक ग्रुप जमवायला सुरुवात केली. प्रत्येकजण चर्चेत भाग घेत अनुभवांवरून सूचना करू लागला. आपण देखील नाही का सहलीचं वगैरे प्लॅनिंग करत असतो तेव्हा आपण देखील सांगतो की सहलीला कुठं जायचं, कसं जायचं, काय काय करायचं, तिथे काय बघायचं. तर त्याचप्रमाणे या लेखकाच्या मित्रांनी देखील त्यांना जे काय अनुभव आले होते किंवा जे काय त्यांना करण्याची इच्छा होती त्या सूचना ते करू लागले. मग काही दिवसांत लक्षात आलं की आमच्या चर्चेत जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालेलं.
मग काही दिवसांनी लेखकाच्या लक्षात आलं की इतके सगळेजण आहेत पण फक्त चर्चा जास्त घडत आहेत, प्रत्यक्षात काम मात्र नगण्य म्हणजे अगदी थोडंसंच. तत्काळ चापट बसून जाग आली, म्हणजेच चाप बसून जाग येणे म्हणजे लगेच लेखकाला लक्षात आलं की आपलं काम हे काहीच झालेलं नाही आहे. आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामास सुरुवात करावी. आता सगळ्यांना जमवणं, सूचना करणं हे काम कमी करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करावी. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता. धक्का म्हणजे जिथून बोटी वगैरे, बोटीत बसण्याची वगैरे व्यवस्था असते, बोटी थांबण्याची जी व्यवस्था असते, तिथे झाडीच्या जाळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता. तो काढावा असं ठरलं. मग कामाचं प्रारंभ कुठून सुरुवात केला त्यांनी? बोटींचा जो धक्का असतो तिथून. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं, पण प्रत्यक्ष एक पानही हलत नव्हतं. म्हणजे मनात खूप त्यांना करण्याची इच्छा होती, पण प्रत्यक्ष करताना मात्र अडचणी येत होत्या. काहीही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग काय करावं, कसं करावं या विचारात लेखक तसाच बसून, हातावर हात ठेवून बसणे म्हणजे काहीच काम न करणे. मग आईचे शब्द आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्याच्या हातांनी काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. मग त्यांना आईचे शब्द आठवले. अरे दुसऱ्यांची कुठे वाट पाहतोस, दुसऱ्यांना कुठे मदत करण्याची इच्छा धरतोस, तू स्वतःच काम करायला लाग. मग मी उत्साहाच्या भरात भराभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लास्टिक काढू लागलो. ही कृती अन्य सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. मग लेखकाने इतरांना सूचना देणं वगैरे बंद केलं आणि स्वतः काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांचे सहकारी देखील त्यांच्यासोबत धावून आले. जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हललं नव्हतं, ते 8-10 मिनिटात पार पडलं. बघा, आपण जे करू करू, आज करू उद्या करू तेव्हा करू असं म्हणतो, पण जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतो तीच खरी सुरुवात असते. आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायचं होतं. नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं होतं. मैला पाणी, मैला पाणी म्हणजे ड्रेनेजचं पाणी, रसायनं, कारखान्यांमधून निघणारं जे पाणी असतं ते रसायनयुक्त असतं, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू. आपण शहरातले लोक काय करतो, कुठलाही कचरा असला की नाल्यांमध्ये फेकून देतो, नदीत फेकून देतो, आणि हे नालेच पुढे नदीला जाऊन मिळतात. गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं या नदीपात्रात. आपण यूज अँड थ्रोच्या सगळ्या वस्तू वापरतो, वापरा आणि फेकाच्या, अगदी चहाचे ग्लास असतील, खाण्यापिण्याच्या प्लास्टिकच्या डिश असतील, ताटं असतील, चमचे असतील, वाट्या असतील, कॅरी बॅग असतील, अगदी अनेक प्रकारचा कचरा जो आपण रोजच्या जीवनात वापरत होतो तो नदीपात्रात दिसत होता. या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. आणि प्रदूषणाची अग्रणी म्हणजे प्रदूषणाला जिथं सुरुवात होते ती जलपर्णी या वनस्पतीपासून, तर ती बेबंद वाढली होती म्हणजे खूप अवाढव्य तिची वाढ झाली होती. नदीचा काठच काय तो तिला रोखत होता, आणि ही पूर्ण पाण्याच्या पृष्ठभागावर पसरलेली होती, आणि नदीच्या काठावरच मात्र तिची वाढ कमी होती, आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती. म्हणजे ते घाण अस्वच्छता असेल तिथे डास हे असणारच. दिवसभर काम करून डोळ्यांसमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. मग दिवसभरात लेखक आणि त्यांच्या स्नेह्यांनी, मित्रांनी मिळून ही जलपर्णी काढली जेवढी त्यांना शक्य होती तेवढी, आणि कचरा काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले, आणि लांबूनच आपल्याला घाण वाटतं, अस्वच्छ वाटतं, हात लावावा असं वाटत नाही असे जे काही लोक होते, मग ह्या सर्वांचं मनापासून काम करणं पाहून त्यांची देखील घृणा ते विसरून गेले. घृणा म्हणजे घाण वाटणे, किळस वाटणे. दिवसभर उन्हात राबून, वल्हवून, वाकून, कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते. मग आता नदी स्वच्छता करायची म्हणजे नावेत बसूनच ती करावी लागणार होती. मग त्यासाठी नाव वल्हवणे, नाव चालवण्याचं काम करायचं, नदीत उभं राहून पुन्हा वाकून कचरा उपसून घ्यायचा, जलपर्णी काढायची, पुन्हा हे काम दिवसा करायचं म्हणजे ऊन आलंच. तर एवढं सगळं करून सर्वांना बरेच कष्ट झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता, कारण मनासारखं काम होत होतं म्हणून त्यांना थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानानं सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले. मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यांसमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचराविहित विरहित पात्र. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा लेखक नदीवर जायला निघाले तेव्हा डोळ्यांसमोर त्यांना वाटलं की आज आपल्याला स्वच्छ पात्र पाहायला मिळेल नदीचं. पण काठावर येऊन बघतोय तर नदीपात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलेलं होतं.
पण जेव्हा लेखक पुन्हा आले तेव्हा त्यांनी पाहिलं की पुन्हा प्रवाहासोबत कचरा आणि पालापाचोळा त्या तिथे येऊन थांबला होता, म्हणजे पुन्हा अस्वच्छता झाली होती. सर्व श्रम वाया गेले होते. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता आणि आधीच्या दिवशी केलेलं सर्व कष्ट त्यांचे वाया गेले होते. कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला आणि इतकं काम करूनही त्याची फलनिष्पत्ती झाली नाही म्हणून मग त्यांना आता थकवा जाणवायला लागला होता. कालच्या दिवशी त्यांनी एवढी मेहनत केली तरीही त्यांना समाधान होतं, त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. पण कालचं केलेलं काम वाया गेल्यासारखं त्यांना जाणवायला लागलं आणि त्यांना थकवा जाणवायला लागला. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला, वाडी गावापासून कसबा नगर व आज महानगर ही वाढ होताना आधीच जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेलं असतं. म्हणजेच आधी लोक वसाहतीची जी आधी छोटी वाडी असते वस्ती असते त्यापेक्षा मग मोठा कसबा मग नगर आणि नगराचं मोठं रूप म्हणजेच महानगर. अशा प्रकारे हे लोकसंख्येची वाढ ह्या महानगरांपर्यंत होत गेलेली असते आणि मग तेव्हा लेखकाच्या लक्षात आलं की आपण आधीच काही नदीचा ठराविक भाग सर्वांनी मिळून वनराईसाठी राखीव ठेवला असता तर आज ही इतकी अस्वच्छ नदी आपल्याला पाहायला मिळाली नसती. ते पाणी झाडांसाठी खतपाणी झालं असतं आणि जे सांडपाणी आपण डायरेक्ट नदीच्या प्रवाहात सोडतो ते झाडांसाठी वापरलं गेलं असतं, खतपाणी म्हणून वापरलं गेलं असतं आणि नदी स्वच्छ राहिली असती. झाडीही फोफावली असती आणि नदीपात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाही शुद्ध राहिली असती आणि मग या सांडपाण्याचा झाडांसाठी उपयोग केला असता तर झाडंसुद्धा छान वाढली असती आणि नदी स्वच्छ राहिल्यामुळे नदीच्या तिथून येणारी हवाही देखील शुद्ध राहिली असती. भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. भोगा आता गतकर्माची फळ. म्हणजेच भूतकाळात केलेल्या कामामुळे, म्हणजे भूतकाळात आपण जो नदीमध्ये हा सगळा कचरा आणून सोडला, प्रदूषण केलं, त्यामुळे आजचा आपला वर्तमान कसा झालेला आहे, आपलं वर्तमान देखील प्रदूषित झालेलं आहे. आणि मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे मी आज इथे आहे. म्हणजे आपण आपल्याच कर्माची फळं भोगवत आहोत. आपण जसं काम करू तसं आपल्याला फळ मिळतं. चांगलं काम केलं तर चांगलं फळ मिळतं. मग आपण अस्वच्छ काम केलं, नदी अस्वच्छ करण्याचं काम केलं, त्यामुळे आता त्याची फळं आपल्यालाच भोगावी लागणार आहेत. दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं. आता सर्वच जण नोकरदार असतात, चाकरमान्य असतात, ज्याला त्याला ज्याची त्याची कामं असतात, त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांनी ही कामं करण्याचं ठरवलेलं. पण आता सगळ्यांनाच नदी स्वच्छतेचा ध्यास लागलेला, त्यामुळे रविवारी होणारं हे काम आता जवळपास दररोजच होऊ लागलं. बहुधा ती जीवनशैलीच बनली आमची. जीवनशैली बनणे म्हणजे आपली रोजच्या कामातलंच एक काम बनणे. काही वेळेसच यश मिळायचं, पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं. आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नद्यांतून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोहोचायचे ठरले. नदीमार्गे प्रवास करायचं हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकार घेऊ लागली. नंतरचे काही महिने साधनसामग्री जमा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी झाल्या. मित्रांशी बोलणं झालं. संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवलं. मदतीचा हात अनेक ठिकाणांवरून पुढे आला. नदीतून पंढरपूर प्रवाशांचे कुटुंब तयार होऊ लागलं. जवळजवळ सगळी तयारी झाली, पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं. पंढरपूरला सगळे लोक चालत जातात. पालखी सोहळा होतो, बरोबर दिंड्या चालू लागतात. आपलीही दिंडीच, नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार, मग नाव ठेवूया जलदिंडी. मी सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं. सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी. जलदिंडी, सर्वांची दिंडी. इसवी सन 2002 सुरू झालेली ही जलदिंडी सलग 16 वर्षे चालू राहिली. अशा प्रकारे नदीच्या स्वच्छतेच्या ध्यासाने प्रेरित होऊन लेखक व त्यांच्या मित्रांनी जलदिंडीचं हे हाती घेतलेलं काम आजतागायत सुरू आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील अशा सामाजिक कार्यामध्ये रुची निर्माण व्हावी, या सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी, तुम्हाला प्रेरणा मिळावी याच उद्देशाने व पर्यावरण स्वच्छतेत तुमचा सहभाग असावा यासाठी या पाठाची रचना केलेली आहे. धन्यवाद.